पुण्यातल्या भिडेवाड्यांमध्ये पहिली मुलींची शाळा ज्या माऊलीने सुरू केली, दलितांसाठी पाण्याचा हौद ज्या असणाऱ्या क्रांतीवीराने खुला केला, परित्यक्त्या महिलांना सहारा देण्याचं काम ज्या क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांनी केलं, या वर्णवादी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, या संस्कृतीच्या विरोधात जाऊन जे काम क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांनी केलं, यामुळे असणाऱ्या पुण्यातील कर्मठ सनातनी मनुवादी आणि जातीयवादी विचाराच्या कर्मठ लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री माईंना वाळीत टाकलं. ज्यावेळेस क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्या असता त्यांच्या प्रेताला अग्निदाग कोण देणार म्हणून प्रश्न उद्भवला आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुल्यांनी घेतलेला दत्तक पुत्र, या दत्तक पुत्राला देखील तेथील असणाऱ्या वर्णवादी व्यवस्थेला मानणाऱ्या लोकांनी विरोध केला. सावित्रीबाईंना सुद्धा त्या प्रेताजवळ जाण्यासाठी मज्जाव केला. एवढंच नव्हे तर आम्ही सुद्धा प्रेताला अग्निडाग देणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं. या सर्व रूढी परंपरावादी वर्णव्यवस्थावादी वातावरणाच्या विरोधामध्ये सावित्रीबाई ज्या आमच्या माईनं क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांकडनं समाज सुधारणेचे सामाजिक समतेचे धडे गिरवलेले होते त्या क्रांती ज्योती सावित्री माता फुले पुढे आली. तिने हातामध्ये अग्नी घेतला आणि स्वतः क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रेताला तिने अग्निडाग दिला. ती देखील एक नवीन क्रांती होती की ज्या देशामध्ये स्त्रीला शूद्र समजलं जातं, ज्या देशामध्ये स्त्रीपासून कोणतंही चांगलं कर्म करून घेतलं जात नाही, जी संस्कृती स्त्रीला दुय्यम स्थान देते, अशा काळात अशा वेळेस सावित्री माईंनी आपल्या पतीला आपल्या पतीच्या मृत्यूदेहाला अग्निडाग देऊन या असणाऱ्या देशातील समस्त स्त्रियांना एक उद्बोधक असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी दाखवून दिलं की स्त्री शक्ती ही सर्वात श्रेष्ठ शक्ती या देशामध्ये ठरू शकते. आणि त्यांनी या असणाऱ्या कार्यातून त्यांनी समस्त असणाऱ्या या देशातील स्त्रियांना नवीन क्रांतीचा मार्ग दाखविला आणि एक नवीन इतिहास रचला. ज्योतिबांचे प्रेत होते, ज्योतिबांचे प्रेत होते, तिरडीवर पडूनी पारस हक्का साठी तेव्हा आले ते नडूनी 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 पुढे सावित्री सरसावली आग सरणालावली पुढे सावित्री सरसावली आग सरणालावली आघात होता मोठा
लोभाची भाषा त्यांनी बोलून यादावली। धीर धरूनी कशी तरी ती उठली या माऊली 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 माऊली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। यशवंताला विरोध केला खोटा। सावित्रीने स्वतः उचलला हा दुःखाचा वाटा। ज्योतिबांच्या ह्या निधनाने ज्योतिबांच्या ह्या निधनाने संकटी घावली। दुष्टांना स्वार्थीपणाची रीत अशी भोवली 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 भोवली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। पुढे सावित्री सरसावली आग मधला मजकूर जानतेच्याला। त्या मातेने ताव फोडून हुंदका मोठा दिधला। दिलीच नाही पडू तयांची दिलीच नाही पडू तयांची प्रेतावर सावली। कपुटी नातेवाईक दूरतीने ठेवली 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 ठेवली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। पुढे सावित्री सरसावली आग जीवनातील प्रकाश। गर्दी हटवून दुखी विधवा गर्दी हटवून दुखी विधवा खाली तील बली। एका नारीने साऱ्या जगाला रीत नवी दावली दावली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। पुढे सावित्री सरसावली आग सरळाला लावली। ज्योतिबांचे प्रेत होते
पुढे सावित्री सरसावली आग सरणालावली पुढे सावित्री सरसावली आग सरणालावली पुढे सावित्री सरसावली आग सरणालावली पुढे सावित्री सरसावली आग सरणाला लावली।